मेडिकल में बैचलर इन पैरामेडिकल टेक्नोलॉजी के विद्यार्थियों द्वारा यूनिफॉर्म में बदलाव और मूलभूत सुविधाओं के अभाव में आज आंदोलन किया गया था, लेकिन मांगे पूरी नहीं होने पर आंदोलन को रोका गया है। ऐसी जानकारी पैरामेडिकल स्टूडेंट्स वेलफेयर एवं एल्यूमिनी एसोसिएशन के उपाध्यक्ष राजेश उके द्वारा दी गई है। नागपुर के गवर्नमेंट मेडिकल कॉलेज के छात्रों से शिकायत प्राप्त हुई थी, जिसमें छात्रों ने शिकायत की है कि किसी विचार विमर्श के अपने मर्जी से कॉलेज स्तर पर नागपुर के छात्रों का यूनिफॉर्म और एप्रन का रंग बदलकर छात्रों पर अपना फैसला थोप दिया है, जिससे छात्र छात्राएं काफी नाराज है, क्योंकि सफेद एप्रन छात्रों की पहचान और गरिमा और उसके रंग परिवर्तन का सवाल है। इसी के साथ कई विविध मांगों को लेकर ये आंदोलन किया गया था। गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपुर मधून आम्हाला असोसिएशनला पॅरामेडिकलच्या स्टुडंट्सचा काही तक्रारी आल्या होत्या। त्या तक्रारी अशा होत्या की महाविद्यालयीन प्रशासनाकडनं विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचे कॉपरेशन मिळत नाही। 2020-21 या सत्रामध्ये जवळपास 100 ते 115 विद्यार्थ्यांचे प्रवेश महाविद्यालयामध्ये झाले पॅरामेडिकलच्या कोर्सेसमध्ये, परंतु आणि दर प्रत्येक विद्यार्थ्याचे जवळपास 50 ते 55 हजार सरासरी त्याची फीस आहे, ट्युशन फी म्हणून ती वसूलल्या जाते। जवळपास बघितलं सर्व विद्यार्थ्यांचे 1.80 कोटी इतकी मोठी रक्कम महाविद्यालयाला दिली जाते। एवढं देऊन सुद्धा इथे पॅरामेडिकलच्या फक्त पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांचे लेक्चर्स होत नाही, कुठल्याच प्रकारचे वर्ग घेतले जात नाही, त्यांचे कुठलेच सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही। या सर्व बाबींना लक्षात घेता विद्यार्थी 5 तारखेला शिक्षक दिनानिमित्त माननीय अधिष्ठाता यांना भेटायला गेले असताना त्यांनी ऑडिटोरियमची परमिशन मागितली अधिष्ठाता यांना, अधिष्ठातांनी परमिशन देणं तर दूरच, पण विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग बदलून टाकला। गणवेशाचा रंग असा ठेवला की पांढरा शर्ट, काळा पॅन्ट आणि स्काय ब्लू ॲप्रॉन। पांढरा ॲप्रॉन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरिमेचा आणि अस्मितेचा प्रश्न असून त्यांनी स्काय ब्लू ॲप्रॉन असा केल्यावर विद्यार्थ्यांचा मानसिक संताप वाढला। विद्यार्थी खूप चिडले असताना महाविद्यालयीन प्रशासनाकडनं असा छळ विद्यार्थ्यांचा होत असताना पॅरामेडिकल स्टुडंट्स वेलफेअर अँड ॲल्युमनी असोसिएशनने असा पाऊल उचलला की आम्ही अधिष्ठाता यांना निवेदन केले, त्या निवेदनावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही। तर आज दिनांक 13 तारखेला आम्ही 10:30 अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर आमचं धरणे आंदोलन केलं। त्यावरती माननीय अधिष्ठाता यांनी आपला मुलांवरती लादलेला निर्णय वापस घेतला आणि विद्यार्थ्यांचा जो गणवेश होता स्काय ब्लू ॲप्रॉन असा त्यांनी तो परत घेतला आणि विद्यार्थी यापुढे पांढरा ॲप्रॉनच घालतील अशी ग्वाही दिली। सोबतच विद्यार्थ्यांच्या जे लेक्चर्स साठी त्यांनी एक प्रभारी अधिकारी नेमणूक केलेली आहे आणि प्रत्येक विभागामधल्या HODsला पण माहिती पोहोचवलेली आहे आणि यापुढे विद्यार्थ्यांच्या बाकी सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी क्युरिक्युलर्ससाठी महाविद्यालयाकडून कॉपरेशन होईल अशी ग्वाही दिली। त्यावर आम्ही आमची स्ट्राईक मागे घेतली, आमचा संप मागे घेतला आणि त्याबद्दल आम्ही माननीय अधिष्ठाता यांचे आभार मानतो आणि आमची स्ट्राईक वापस घेतलेली आहे अशी जाहिर सूचना देते, धन्यवाद। लेकिन अब महाविद्यालय प्रशासन की ओर से की गई मांगे पूरी की गई हैं, जिसके चलते हड़ताल खत्म की गई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।